दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीडच्या 9 दरोडेखोरांच्या 5 पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्यात. औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा महालक्ष्मी झिनिंग जवळ रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पाचड पोलिसांना खबऱ्यांकडून गुप्त माहिती मिळाली की दरोडेखोरांची टोळी मुरमा फाट्याजवळ वाहनांना अडवून लुटण्याच्या तयारीत आहे. माहिती मिळताच पाचड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे, उपनिरीक्षक गोरक्ष खरड, उपनिरीक्षक प्रदीप एकसिंगे, भगवान धांडे, शिवानंद बनगे, तात्यासाहेब गोपाळ घरे, नरेंद्र अंधारे, सुधाकर मोहिते यांनी घटनास्थळी सापळा रचून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून सुरा, लाकडी दांडा, सुतर, दोरी, मोबाईल, घड्याळ आदी साहित्य आणि 39,800 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. सहाय्यक फौजदार कल्याण राठोड यांच्या फिर्यादीवरून परशुराम मल्हारी गायकवाड, गणेश सुनील गायकवाड, साईनाथ गोविंद गायकवाड, गणेश सुनील, सुभाष अर्जुन गायकवाड, संतोष अशोक जाधव, शंकर गायकवाड, सुभाष जाधव यांच्याविरुद्ध पाचड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली आहे. त्यांना पैठण न्यायालयासमोर हजर केला असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरोडेखोरांविरुद्ध बीड पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलं.